biology classes, India's best biology classes for class 11th and 12th, as well as competitive exams like NEET. क्या आप भी चाहते हैं डॉक्टर बनना, वो भी पहले ही अटेम्प्ट में? तो आज ही ज्वाइन कीजिए डॉक्टर सैयद बायोलॉजी क्लासेस और कीजिए अपने ख्वाबों को पूरा, वो भी बहुत कम फीस के साथ, जहां आपको नीट के एक्सपर्ट फैकल्टी के साथ नीट की डिटेल तैयारी करवाई जाएगी। एनसीईआरटी लाइन टू लाइन टीचिंग विद एनसीईआरटी स्पेशल नोट्स, हर क्लास के बाद टीपीएस, रेगुलर टेस्ट और डाउट सॉल्विंग सेशंस। एनरोल नाउ इन सैयद बायोलॉजिकल क्लासेस। फॉर रजिस्ट्रेशन कॉल और व्हाट्सएप ऑन 9011633248। मनीषा कायंदे यांचे नवनीत राणा यांच्यावर टीकास्त्र। बंटी बबली यांना चावी दिली जाते तेवढेच ते बोलतात। नवनीत राणा आणि रवी राणा म्हणजे आमच्या शब्दात सामान्य बंटी बबली। आतमध्ये 3 दिवस हॉस्पिटलमध्ये रडत होत्या, जेलमध्ये पण म्हणत होत्या चहा मिळाला नाही, पाणी मिळालं नाही, ते सगळं पटकळलं लोकांना, खोटारडेपणा पूर्ण बाहेर पडला। आता बाहेर आल्या आल्या 2-2 तास उभ्या राहत आहे, ज्यांना बसताही येत नव्हतं, विवणत होत्या, त्या 2-2 तास कॅमेरासमोर उभं राहून चॅलेंज करतायत। आणि मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांना त्यांनी काहीतरी आव्हान दिलं, असले बालिशपणाचे आव्हान त्यांना आम्ही सांगतो की जे जे ज्यांनी ज्यांनी मातोश्रीला आव्हान केलं त्यांचं काय झालं, असे अनेक आले अनेक गेले, त्याच्यामुळे हा बालिशपणा त्यांनी सोडून द्यावा। आज महागाईवर ते नारी शक्तीच्या गोष्टी करतात, महागाई वाढली आहे त्याच्याबद्दल नारी शक्तीनी उभं राहावं, आणि विनाकारण वाटेल तेव्हा अगदी ठाकरे कुटुंब, ठाकरे परिवार वारंवार मुख्यमंत्र्यांवर थेट जे चाललंय, ही बंटी बबलीला चावी मारलेली आहे। आता ती जेवढी चावी मारली आहे तेवढ्या त्या बोलणार। आणि दुसरं असं आहे की त्यांचा जो MRI रिपोर्ट आहे तो देखील त्यांनी व्हायरल करावा, म्हणजे नक्की काय आज कोर्टाचा अवमान त्या करतायत। कोर्टाने त्यांना सक्त ताकीद दिली आहे की बोलायचं नाही प्रसार माध्यमांशी। मला असं वाटतं पुन्हा त्यांना जेलमध्ये जायची खुमखुमी आली आहे आणि म्हणून हे सगळं चाललंय।